पुणे दर्पण वृत्तवाहिनी मध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. नागरिकत्व विधेयकाविरोधात मुंब्र्यातील हजारो नागरिक उतरले रस्त्यावर. ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी सौ प्रमिला केणी झाल्या विराजमान. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याचा साठा जप्त करून 2 जणांना केली अटक. ठाणे महानगरपालिकेचे 3 कर्मचारी अडकले ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. ठाणे परिवहनच्या तेजस्विनी बसेस आगारात पडल्यात धूळखात. ठाणे जिल्हा काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी आकाश रहाटे यांची वर्णी. नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात मुंब्र्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मुंब्रा शहरातून मुस्लिम समाजाकडून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये 20 ते 22 हजार आंदोलकांनी सहभाग नोंदवला असून अचानक वाढलेल्या आंदोलकांच्या संख्येमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु निषेध व्यक्त करून मोर्चेकरी परतल्यामुळे पोलीस प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. या आंदोलनात 4 ते 5 हजार आंदोलक उपस्थित राहतील असा अंदाज आयोजक कुल जमात कमिटी यांनी व्यक्त केला होता. परंतु प्रत्यक्ष मोर्चामध्ये 20 हजारहून अधिक आंदोलक सहभागी झाल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काल दुपारी 2 सुमारात कौसाईतून मोर्चा करण्यात आला होता. हा मोर्चा कुल जमात मुंब्रा या संस्थेने आयोजित केला होता. 4 ते 5 हजार मोर्चेकरी या आंदोलनामध्ये सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला. परंतु प्रत्यक्षात या मोर्चात मुंब्रा कळवा येथील 20 हजारहून अधिक मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. सकाळपासूनच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे सकाळपासूनच मुंब्रा शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामध्ये ठाणे शहर पोलीस, लोहमार्ग पोलीस, दंगल नियंत्रण पथक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या तुकड्यांचा समावेश होता. दुपारी 2:30 हा मोर्चा मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. या मोर्चात माजी IPS अधिकारी अब्दुल रहमान हे देखील उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्र जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्र जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी सौ प्रमिला केणी विराजमान झाल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेते पदाचा मान महिलेला मिळालाय. ठाणे शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून विजयी झालेल्या कळव्याच्या प्रमिला केणे यांना हे पद मिळाल्याने कळवेकरांनी आनंद व्यक्त केलाय. कळवा प्रभाग समितीच्या प्रभाग क्रमांक 23 मधून प्रमिला केणे या 2017 सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक मते मिळून तिसऱ्यांदा महापालिकेत विराजमान झाल्या. मागील महिन्यात ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाने पदाधिकारी बदलले होते. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीतील विरोधी पक्षनेते पद कोणाच्या गळ्यात घालते याबाबत एकमत होत नव्हते. राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आले होते, परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. त्यामुळे कळवा आणि मुंब्र्यातील नगरसेवकांमध्ये या पदाकरिता चुरस निर्माण झाली होती. प्रमिला केणे या तिसऱ्यांदा महापालिकेवर विजयी झाल्यात. त्यांनी सर्वाधिक 10,500 एवढे मताधिक्य मिळवले होते. त्यांचा लोकसंग्रह प्रचंड आहे. महिला तसेच शहरातील विविध नागरी समस्यांकरिता त्या आग्रही भूमिका मांडतात. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार हे महिलांना राजकारणात सक्रिय होण्याकरिता प्रोत्साहन देतात. महिलांना विविध क्षेत्रात आरक्षणही श्री पवार यांनी दिले होते. त्यामुळे सौ केणे यांच्या गळ्यात ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ राष्ट्रवादी पक्षाने घातली आहे. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सब का मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है.
किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस। अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, आपका काम है। मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी। कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो। राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याचा साठा जप्त करून 2 जणांना अटक केली आहे। नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्य तस्करी होण्याची शक्यता असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग विशेष लक्ष ठेवून असतो, तसेच तस्करांवर कारवाईचा बडगा उघडण्यात येतो। काल पालघरमध्ये केलेल्या कारवाईत तस्करांकडून मोठ्या प्रमाणावर मद्याचा साठा जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले। यावेळी तस्करांनी अधिकाऱ्यांच्या गाडीला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। पालघरमधील उत्पादन शुल्कचे अधिकारी कर्मचारी गस्तीवर होते, त्यावेळी डहाणूतील वाणगावात गाड्यांची तपासणी करत असताना एका कारला थांबवण्याचा इशारा केला। कार काही थांबली नाही, अधिकाऱ्यांनी कारचा पाठलाग करत पिंपळ शेत खुद गावाजवळ गाडी अडवली, मात्र तस्करांनी अधिकाऱ्यांच्या गाडीला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। कारचा पुढील भाग सरकारी गाडीच्या चाकाच्या वरील भागात अडकल्याने कार थांबली। कारची तपासणी केल्यानंतर कारमध्ये विविध ब्रँडचे 52 बॉक्स आढळले। कारमधून सायमन विष्णू काचरा आणि अजित लक्ष जाधव यांना ताब्यात घेतले। यावेळी एकूण 11,09,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मद्य साठ्याविषयी सायमनकडे केलेल्या चौकशीत हा साठा धाकटी डहाणू येथील एका घराजवळ उतरवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली। अधिकारी तात्काळ धाकटी डहाणूला रवाना झाले। या ठिकाणी 2 कारजवळ 2 व्यक्ती संशयास्पदरित्या उभे असल्याचे दिसून आले, मात्र अधिकाऱ्यांना पाहून दोघेही पळून गेले। कारची तपासणी केल्यानंतर एका कारमधून व्हिस्कीचा 1 बॉक्स आणि दुसऱ्या स्कोडा कारमधून मद्याचे 6 बॉक्स जप्त करण्यात आले असून बाजूलाच उभ्या असलेल्या मोटरसायकलवर 1 बॉक्स होता। एकूण 4 गाड्यांचा 28,05,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विनायक बारी आणि विक्रम राऊत हे दोघे परराज्यातील मद्याची वाहतूक आणि विक्री करत असल्याचे चौकशी समोर आले, हे दोघेही फरार आहेत। घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7569-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। ठाणे महानगरपालिकेचे 3 कर्मचारी ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत। प्लास्टिक वापरा प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे महापालिकेच्या 3 पर्यवेक्षकांना अटक करण्यात आले। या घटनेमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून प्लास्टिक विरोधी मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिले। तक्रारदार यांची बेकरी असून त्यांनी प्लास्टिकचा वापर केल्या प्रकरणी आरोपी संजय मगर, भारत सोनावणे आणि शाहीर खेंगले या 3 पर्यवेक्षकांनी हरकत घेतली होती। याबाबत प्रकरण तयार करून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात येऊ नये यासाठी तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची मागणी करण्यात आली। तडजोडी अंती 3,000 रुपये देण्याचे ठरले। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सिद्धिविनायक बेकर समोर प्रभास सिनेमाजवळ ठाणे येथे 18 डिसेंबर रोजी सापळा लावला। यावेळी तक्रारदाराकडून 3,000 रुपये स्वीकारताना 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं। When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. Thane Parivahan Vibhagacha Tejaswini buses agarat dhulkhat padle ahet. Mahila pravashyancha surakshesathi Tejaswini bus suru karnyasathi Thane Parivahan Vibhagacha taafyat 30 bus dakhal zalya asle tari 15 te 20 divsapasun ya bus navya margacha pratikshet asleche samor aale. या गाड्या येण्यापूर्वी नियोजन झाले नसल्याने बस आगारामध्ये उभ्या ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आले। अप्रशिक्षित महिला
वाहक नव्या मार्गाची आखण्यातील दिरंगाई आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे तेजस्विनीचा प्रवास काहीसा धीम्या गतीने सुरू असा दावा परिवहन सदस्यांनी केलाय. नव्या बस मिळवण्यासाठी 3 वर्षाचा प्रदीर्घ पाठपुरावा करावा लागला असताना आता बस दाखल झाल्यानंतर होत असलेल्या दिरंगाईमुळे महिला प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होते. महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर आणि कल्याण, डोंबिवली या 5 महानगरांमध्ये महिला विषयी तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. 2016-17 अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करण्यात आली होती. या 5 शहरांना 300 गाड्या देण्याचे निश्चित झाले होते. ठाणे महापालिकेच्या वाट्याला 50 तेजस्विनी बस आल्या. गेल्या 3 वर्षापासून या बसच्या खरेदीची प्रक्रिया सुरू होती, परंतु निविदा प्रक्रियेतील गोंधळ आणि वादाचा फटका या बस सेवेला भोगावा लागला. अखेर विधानसभा निवडणुकीपूर्वी पहिली तेजस्विनी बस ठाणे परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर या बस सेवेचा औपचारिक उद्घाटन सोहळाही पार पाडण्यात आला होता, परंतु त्यानंतर महिन्याभराच्या अंतराने 30 बस ताफ्यात दाखल झाल्या. सध्या आनंदनगर आगारामध्ये बस उभ्या असून त्यापैकी 25 बसची RTO पासिंग पूर्ण झाले, त्यामुळे बस तात्काळ सेवेत आणण्याची गरज होती. मात्र या बस नव्या मार्गाच्या प्रतीक्षेत असल्याने परिवहन सदस्यांनी आक्षेप घेतलाय. कचऱ्याचा फोटो काढून TMC ला पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही. आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे जिल्हा काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी आकाश रहाटे यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसापासून अँटी ड्रग्स ही मोहीम सुरू करणारे व त्यांच्या मोहिमेचे सर्व स्तरावर कौतुक झालेले आकाश रहाटे यांची ठाणे जिल्हा काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी वर्णी लागले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने व अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नीरज कुंदन यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आमिर शेख यांच्या सहकार्याने आकाश रहाटे यांची ठाणे जिल्हा काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी वर्णी लागले. यावेळी काँग्रेसचे नेते मिलिंद खराडे यांनी आकाश रहाटे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.